बिळकीन येथील म्हारोळा आणि बल्लाळपूर शिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मलिका पेत्ररस चव्हाण आणि प्राची पेत्ररस चव्हाण असं मयत झालेल्या दोन सख्या बहिणींच्या मलिका चव्हाण आणि प्राची चव्हाण असं मयत झालेल्या दोन सख्या बहिणींची नावे आहेत. या दोघीजणी बकरी चारण्यासाठी बल्लाळपूर शिवारात गेल्या होत्या. बकरीला पाणी पाजण्यासाठी जवळच असलेल्या गट नंबर 26 कारवीरमधील शेतातील पाणी साचलेल्या खड्ड्यात बकरीला पाणी पाजण्यासाठी गेल्या असताना एका बहिणीचा पाय घसरून ती खड्ड्यात पडल्याने दुसरी तिला वाचवण्यासाठी गेली असताना दोघींचा खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी संशयास्पद दोघींचा मृतदेह आढळून आल्याने नातेवाईकांच्या वतीने घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. घटनेची माहिती पोलीस ठाणे बिळकीन येथे मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गेते, पोलीस उपनिरीक्षक अशोक माने, महेश घुगे आणि पोलीस कर्मचारी योगेश नाडे, योगेश वाघमोडे यांनी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोनही मुलींना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय बिळकीन येथे दाखल करण्यात आले होते. रवींद्र गायकवाड, MZ News बिळकीन, छत्रपती संभाजीनगर.